आमचे जे कोरिओग्राफर्स आहे हे बघा त्यांच्याकडे फिरवते बघा असे मागे हसताय. बोलूया आपण त्यांना मागे कशाला, या इकडे या इकडे या. तर ह्या लोकांनी मला बोलवलेलं आहे म्हणे हा शूट नाही करत येते ह्याला डान्स प्रॅक्टिस करायला हवा. शुअर मी ज्यावेळेस रिहर्सल नाही तर सगळ्यांना लवकर सुट्टी मिळव. माझ्या 2 तासाच्या स्लॉटमध्ये आय ट्राय अर्ध्या तासात सगळं संपून घरी जायचं. पण तरी ते गाणं सुरू झाल्यावर तो जो डान्स बसला होता तो मी मनापासूनच केला आणि तो मनापासूनच निघाला. सो या डेफिनेटली, पण मला हो मला माझ्या स्टाईलचं असं. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2023 यावर्षी आहे आणि त्यामुळे यावेळी खूप धमाल असणार आहे. आत्ता माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका राघव म्हणजेच संकेत. हॅलो, कसा आहेस? हॅलो, मी मजेत. संकेत काय झालंय? नाही काय नाही, थोडंसं जे सर्वांना होतं त्याच्यापेक्षा थोडं 7-8 degrees जास्त मला व्हायरल झालेलं आहे. त्यामुळे हो ताप, विकनेस, खोकला, अशा ज्या काही गोष्टी असतात त्याच्याबरोबर त्या सगळ्या झालेल्या आहेत. बाकी ओके. पण या सगळ्यात सुद्धा प्रचंड कठीण ऍक्ट राघव आता करतोय. मी आत्ता बघितली तुमची रिहर्सल, खूप कठीण आहे राघव. कसं मॅनेज करतोय हे सगळं? कदाचित आपण असं म्हणू शकतो आमचे जे कोरिओग्राफर्स आहे हे बघा त्यांच्याकडे फिरवते बघा असे मागे हसताय. बोलूया आपण त्यांना मागे कशाला, या इकडे या इकडे या. तर ह्या लोकांनी मला बोलवलेलं आहे म्हणे हा शूट नाही करत येते ह्याला डान्स प्रॅक्टिस करायला हवा. सुट्टी वेगळ्या कारणासाठी घेतली होती पण हे बोलले नाही आमचं काम होतं आहे. पण डेफिनेटली जसं तू बघितलंस ऍक्ट जरी डिफिकल्ट असला तरी यांनी तो खूप सोप्या पद्धतीने बसवला आहे. तो दिसताना डिफिकल्ट दिसतो बट दे हॅव मेड इट इझी फॉर मी. आय गेस आमचं गाणं संपलंय म्हणजे शिकून. कसं आहे हा शिष्य, कसा आहे तुमचा? ॲक्च्युली टीम वैभवमधनं आम्ही आमच्याकडे असे स्टारचे इतके छान कलाकार आहेत ज्यांना म्हणजे आम्हाला माहीत असतं की त्यांना काय सेट केलं की ते किती छान नृत्य. भले आज आय ॲप्रिशिएट हिम की आज एवढे आजारी असून पण ते आले आणि पूर्ण शिकले. आय नो आणि वी बिलीव आपल्या स्टारचे सगळे कलाकार आम्ही जे शिकवतो तेच अगदी हुबेहूब तेच शिकतात. असं कोणी काही असं बोलत नाही की हे नाही जमणार ते नाही जमणार. त्यांना आवड आहे म्हणजे एक असतं ना शिष्याला की मला काहीतरी शिकण्याची आवड आहे किंवा मला काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचे. सो आय ॲप्रिशिएट देम आणि टीम पूर्ण वैभव टीम ॲप्रिशिएट देम. लवकर घरी आय मेक शुअर मी ज्यावेळेस रिहर्सल नाही तर सगळ्यांना लवकर सुट्टी मिळव. माझ्या 2 तासाच्या स्लॉटमध्ये आय ट्राय अर्ध्या तासात सगळं संपून घरी जायचं. पण मला सांग की मग या ॲक्टमध्ये कोण कोण आहे तुझ्याबरोबर आणि मेन ॲक्ट कोणता आहे? हा आहे एक हनुमानाचा ॲक्ट आहे बेसिकली. आणि जसं गणेशोत्सवसाठी आपण हे सगळं करतो आहे तर तीच थीम ठेवून, देवाचीच थीम ठेवून एक हनुमानला ज्यांना आपण मनापासून ज्यांची भक्ती करतो किंवा ज्यांना मानतो किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला स्ट्रेंथ येते त्या ॲक्टमध्ये असे बरेच सगळे कलाकार आहोत आम्ही. मी आहे, आशू आहे आणि अक्षर आहे, अजून बरेच सगळे जण आहेत. पण हा मी फक्त माझा ॲक्ट आत्ता शिकलो, माझा पार्ट शिकलो. नंतर आम्ही एकत्र रिहर्सल करणार आहोत. आम्ही 8 का 10 जण आहोत आम्ही त्याच्यामध्ये. ते आम्ही सगळे मिळून ती रिहर्सल एक वेगळी असणार आहे. पण असे आम्ही सगळे स्टारचे कलाकार आहोत बेसिकली त्या ॲक्टमध्ये, विच इज हनुमानाचा ॲक्ट आहे तो. पण मला सांग की असं गणेशोत्सव असला किंवा स्टारचा कुठला कार्यक्रम असला की राघव सिंधूचा ॲक्ट सगळ्यांना बघायला खूप आवडतो, सगळे खूप मिस करतात तुमचे फॅन, तर यावर्षी असणार आहे का तुमचा डान्स? हो, मलाही तो ॲक्ट करायला आवडतो, तिलाही आवडतो, आम्हाला दोघांना पण ॲक्ट करायला आवडतं. तर डेफिनेटली आय थिंक ती गोष्ट अजून माझ्यासाठीच गुलदस्त्यामध्ये की आम्ही करणार आहोत की नाही ॲक्ट. तर कळेल म्हणजे हा माझा पहिलाच दिवस आहे रिहर्सलचा, त्यामुळे एक गाणं तर शिकलो आहे मी. असं लेट्स सी, जर असेल ॲक्ट तर मलाही कळेल आणि तुम्हालाही बघायला मिळेल. पण आत्ता मी बघितलं की प्रचंड कठीण, मी म्हटलं ना मला तर खूप कठीण वाटलं सगळं. तुला कोणती स्टेप कठीण गेली या सगळ्या? ह्या ह्याच्यामध्ये ओव्हरऑल अशा एक बट रोल आहे तो एवढा डिफिकल्ट नाही आहे पण त्याचं टायमिंग महत्त्वाचं असतं. आणि एक अशी ती फ्लिप आहे जिथे मी ग्राउंडवर असा अख्खा फिरतो म्हणजे जमिनीवर आणि मग परत उठून मला उभं राहायचं आहे. आणि जो माझा पार्टनर आहे आय थिंक आशू इज डुईंग दॅट पार्ट, त्याला धरून ठेवायचं आहे मला आणि मग तो मला अख्खा फिरवणार आहे आणि मग मी उठून उभा राहणार आहे जमिनीवर जाऊन. म्हणजे मी उभा आहे, मी खाली पडतो, मी फिरतो आणि मग परत उभा राहतो. आणि त्या पूर्ण त्याने मला एका हाताने धरलेलं आहे. तर दॅट इज वन डिफिकल्ट स्टेप. आणि अशा अजून 1-2 steps आहेत ज्याच्यामध्ये तो पडतो आहे ट्रस्ट फॉल आणि मग मला त्याला पकडायचं आणि मग परत वर फेकायचं. असे 2-3 गोष्टी आहेत ज्या डिफिकल्ट आहेत. मला वाटतं की हा ॲक्ट सगळे एकत्र आल्यावर करायला फार मजा येणार आहे रिहर्सलला.
हो डेफिनेटली, कारण ह्याच्यामध्ये आत्ता तर फक्त मी नाचताना दिसतोय, मी डान्स शिकताना दिसतोय, ह्याच्यामध्ये अजून बरंच कोरिओग्राफी आहे, म्हणजे पोझिशन्स चेंज होतील, डान्सर्स असणारे खूप सारे, भरपूर ॲक्रोबॅट्स बघायला मिळणार आहे, ॲक्रोबॅटिक्स आहे यागणं, कारण हनुमान म्हटल्यावर मग त्या गोष्टी येणार. लंका दहन जर आम्ही दाखवतोय तर ती लंका कशीच जाईल, आता स्टेजवर बघायला मजा येईल. पण मला सांग संकेत, की डान्स म्हटलं की कोणता डान्स आठवतो आणि कुठल्या गाण्यावर संकेत कधीही नाचू शकतो? मी कुठल्याही गाण्यावर कधीही नाचू शकतो. आता मला बॉलिवूड डान्स करायला फार आवडतं, म्हणजे जे आपलं मनातून निघतं बेसिकली, ज्याला लोक बॉलिवूड म्हणतात, बट या इट्स फ्री स्टाईल ओनली. तर आय थिंक जो डान्स म्युझिक ऐकल्यावर आपल्या मनातून निघतो तो करायला मला फार आवडतो, आणि तो म्हणजे कन्सिडर धिस ऑल्सो, म्हणजे हे गाणं कदाचित मी पहिल्यांदा ऐकले पण तरी ते गाणं सुरू झाल्यावर तो जो डान्स बसला तर तो मी मनापासूनच केला आणि तो मनापासूनच निघाला. सो या डेफिनेटली, पण मला हो मला माझ्या स्टाईलचं असं. सुपर्णाबरोबर कोणता डान्स करेस? रोमॅन्टिक डान्स विचारतो, तिच्याबरोबर कुठला डान्स नाही करणार ते विचार. सगळे डान्स करणार तिच्याबरोबर. थँक्यू संकेत, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.